सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. येवला लासलगाव मतदारसंघामध्ये छगन भुजबळ यांच्या कुटुंबासह प्रथमच मतदानाचा हक्क बजावला आहे. माणिकराव शिंदे, भागवत सोनवणे या उमेदवारांनी देखील कुटुंबासह आपला हक्क बजावला आहे. छगन भुजबळ यांनी सहपरिवार सोबत प्रथमच मतदानाचा हक्क येवला जनता विद्यालय येथे बजावला. तसेच माणिकराव शिंदे यांनी कालिका शाळा येथे परिवारासह मतदानाचा हक्क बजावला व भागवतराव सोनवणे पाटील यांनी राहाडी येथे कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. इतर उमेदवारांनी देखील आपापल्या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान शिक्षक आमदार किशोर दराडे, पंकज भुजबळ, समीर भुजबळ, नरेंद्र दराडे राजकीय नेते यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. जनता विद्यालय, स्वामी मुक्तानंद विद्यालय, एनजो कॅम्प हायस्कूल, ॲग्लो उर्दू स्कूल तसेच येवला तालुक्यातील विविध ठिकाणी मतदार राजांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळच्या सुमारास येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. सहकुटुंब आम्ही मतदान केलं आणि आमचं घड्याळ फार जोरात चाललंय. मोबाईल घेऊन त्यामुळे आनंद. नांदगाव आणि येवला दोन्ही ठिकाणी भुजबळ पॅटर्न आहे. काही प्रॉब्लेम नाही. राज्यभराचं काय चित्र वाटतंय सकाळपासून? राज्यभरामध्ये सुद्धा ज्या एकूण जे माहिती घेत आहे, माहिती 100% गव्हर्नमेंट बनवणार. काही कुठे येतात ते अनुचित प्रकार वगैरे करत आहे आपल्याला? कुठे काय हे चालतं, पण फार मोठा अनुचित प्रकार काही घडल्याचं अजून तरी कुठे काही म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा नाही आणि बाहेर सुद्धा असं काही लक्षात आलेलं दिसत नाही. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड झाला आहे, मतदारांना तात्काळ उभं राहावं लागतं. छोट्या मशीन्स आहेत आणि या किती हजार किती लाखो मशीन्स असतील आणि त्याच्यामध्ये काही मशीनमध्ये जे इलेक्ट्रॉनिक म्हटल्यानंतर स्टेजवर गेल्यानंतर मध्येच माईक होऊन पडते मार्फत एवढं सगळी तयारी करून ते लाखो मशीन्स असतात. काय वेळेला चुकीचं त्याचं हँडलिंग होतं, काही वेळेला मशीनमध्ये गडबड असते, पण ताबडतोब जे आहे त्या मशीन बदलल्या जातात किंवा दुरुस्त केल्या जातात. मतदारांना काय आव्हान करत मतदारांना एवढंच आव्हान आहे की प्रत्येकाने जाऊन आपला लोकशाहीतील महत्त्वाचा अधिकार बजावला पाहिजे. नमस्कार. हो, मतदान झालं. आजची निवडणूक ही येवल्यात होत असली तरी ही निवडणूक महाराष्ट्राची निवडणूक आहे असं आम्ही समजतो आणि जनतेच्या दरबारात जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक असल्यामुळं निश्चितच या निवडणुकीमध्ये सामाजिक आणि राजकीय दोन्ही प्रवाह परिवर्तनाच्या मार्गाने जातात, त्यामुळे निश्चितच माझा विजय होईल अशी मला 101% खात्री आहे. नमस्कार, मी भागवतराव बाळनाथ सोनवणे पाटील राहाडी या विधानसभेचा उमेदवार आहे आणि मी माझ्या गावात मतदान केलेलं आहे आणि 10:10 आणि 10 सेकंदांनी मी मतदान केलं आहे आणि माझा अनुक्रमांक 10 होता. तर मी आव्हान करतो येवला लासलगाव मतदारसंघातील बंधू भगिनींना की त्यांनी निर्भीडपणे कुठल्याही दडपणाला बळी न पडता मुक्तपणे या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे आणि या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन आपल्या देशाला प्रगतीकडे नेण्यात यावेत, त्यासाठी सिंहाचा वाटा उचलावा असे मी मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो. चालू आहे. आतापर्यंत जवळजवळ 12:45 वाजलेले 35-40% मतदान अंदाजे झालेलं आहे आणि मी तुमच्या मार्फत लोकांना आव्हान करतो का आपलं मतदानचा हक बजावा आणि लवकर येऊन मतदान करावा आणि प्रशासनाचा बी चांगला काम चालू आहे आणि प्रशासनाचा बी भरपूर सहकार्य आहे.